महापालिकेच्या स्थानिक संस्था कर विभागाकडून शहरातील व्यापार व्यापारी फर्म यांचं असेसमेंट पूर्ण झालंय त्यानुसार व्यापाऱ्यांना एलबीटीची रक्कम भरण्यासाठी वेळोवेळी नोटीस दिली आहे तरीही काही व्यापारी आणि फर्मनी जुन्या कराची रक्कम भरलेली नाही नोटीस देऊनही सुनावणीला अनुपस्थित राहिलेल्या सुमारे साडेतीन हजार व्यापारी आणि फर्मना त्यांची बाजू मांडण्यासाठी सतरा ते वीस ऑक्टोबर या कालावधीत विशेष कॅम्पचं आयोजन केलंय एप्रिल दोन हजार सतरापासून एलबीटी म्हणजे स्थानिक संस्था कर रद्द करण्यात आला मात्र त्यापूर्वी काही व्यापारी आणि फर्मनी स्थानिक संस्था कराचा भरणा केलेला नव्हता कोल्हापूर महापालिकेच्या स्थानिक संस्था कर विभागानं शहरातील व्यापारी आणि फर्म यांचं असेसमेंट पूर्ण केलं त्यातून ज्या व्यापारी आणि फर्मनी स्थानिक संस्था कराची रक्कम भरलेली नाही त्यांना सुनावणीसाठी बोलवण्यात आलं होतं मात्र त्यावेळीसुद्धा काही व्यापारी आणि फर्म अनुपस्थितीत राहिले नैसर्गिक न्यायाचा विचार करून सुनावणीस अनुपस्थित राहिलेल्या सुमारे साडेतीन हजार व्यापाऱ्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी अंतिम संधी म्हणून सतरा ते वीस ऑक्टोबर या कालावधीत विशेष कॅम्पचं आयोजन केलंय स्थानिक संस्था कर न भरलेल्या व्यापाऱ्यांची खाती महानगरपालिकेनं तात्पुरती सील करण्याची कारवाई सुरू केली आहे त्याबाबतचे आदेश संबंधित बँक अधिकारी आणि व्यापाऱ्यांना दिले आहेत स्थानिक संस्था कराचा भरणा आणि असेसमेंट संदर्भात वारंवार नोटीस देऊनही त्याकडे दुर्लक्ष केलेल्या व्यापाऱ्यांनी विशेष कॅम्पमध्ये सहभागी व्हावं अन्यथा अशा व्यापाऱ्यांना पुन्हा कोणतीही संधी न देता कारवाई केली जाईल असा इशारा स्थानिक संस्था कर विभागानं दिलाय